तसाच लाड सारखा आहे का ता फडतूस माणूस आणि तो नेपाळी वाचमनचा पोर सांगतो आम्ही सेना भवन तोडू. शिवसेना प्रमुखांचा फोटो लावता आणि त्यांच्या सुपुत्रावर आणि त्यांच्या घराण्यावर टीका करता लाजा वाटत नाही तुम्हाला? अरे तुम्ही आमचा धनुष्यबाण काढला असाल, तुम्ही आमचं शिवसेना हे नाव काढलं असाल, उद्या त्या ठिकाणी तुम्ही आमची मशाल निशाणी सुद्धा न्याल. पण आमची शिवसैनिकांची सुद्धा नाव, पक्षाचं नाव, आमची निशाणी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आमची निशाणी आहे. अशी कोणतरी म्हटलं की या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची सभा झाली, बरोबर आहे की नाही? झाली. आणि मग सारखी लोक उठून जातात, प्रत्येक ठिकाणी जातात. अरविंदरावांचं माझं दुपारी चर्चा झाली, अरविंदराव म्हणले का हो भास्करराव ही लोकांसारखी उठून का जातात? मी त्यांना म्हटलं उठून का जातात ते संध्याकाळी सांगतो. बांधवांनो भगिनीनो, मी मगाशी माझ्या राहत्या घरातून येत असता असतात सोशल मीडियावर एक भाषण बघत होतो, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मी भाषण बघितलं. आणि भाषण होण्यापूर्वी त्यांनी सगळ्या ज्या काही आपल्या महापुरुषांना हार घातले त्याच्यामध्ये हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंना सुद्धा हार घातला. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंना हार घातला. मला तुम्ही विचार करा की एका बाजूला बाळासाहेबांचा फोटो लावायचा, सभेमध्ये माणसं गोळा करण्याकरता लोकांची मतं मिळण्याकरता शिवसेना प्रमुखांचा फोटो लावायचा, आणि त्याच व्यासपीठावरून शिवसेना प्रमुखांच्या सुपुत्राबद्दल आणि नातवाबद्दल वाईट शब्द उच्चारायचे. कुठला मराठी माणूस सहन करेल? कुठला महाराष्ट्रातला माणूस सहन करेल? अरे शिवसेना प्रमुखांचा फोटो लावता आणि त्यांच्या सुपुत्रावर आणि त्यांच्या घराण्यावर टीका करता लाजा वाटत नाही तुम्हाला? लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला. तुम्ही सांगतात ना की त्यावेळेला 2019 साली नरेंद्र मोदींचा फोटो लावून आम्ही मतं घेतली. मग काढा फोटो बाळासाहेबांचा तुमच्या बॅनरवरून, काढला पाहिजे तुम्ही. आणि खऱ्या अर्थानं जर नरेंद्र मोदींच्या नावानं फोटोनं मतं मिळतात की शिवसेना प्रमुखांच्या नावानं फोटोनं मतं मिळतात, हे एकदा दूध का दूध नि पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. शिवसेना प्रमुखांचा फोटो लावता आणि त्यांच्याच कुटुंबियावर वाटेल ते आरोप करता, त्यांच्याच कुटुंबाबद्दल वाटेल ते बोलतात, मान्य आहे तुम्हाला? लाजा वाटल्या पाहिजेत. मला सांगितलं पाहिजे या लोकांना की अशा पद्धतीने तुम्ही वागता हे चुकीचं वागता. शिवसेना प्रमुखांच्या नावाशिवाय मतं मिळू शकत नाहीत. परवांच्या दिवशी इथं हिंदू जनजागृती काय तो जन आक्रोश मोर्चा निघाला. निघाला होता की नाही निघाला? बरं निघाला की प्रत्येक वेळी येतात कुठं? तर सेना भवनाच्या समोर बोमा मारला. येतात ना प्रत्येक वेळी सेना भवनाच्या वेळा. मला पत्रकारांनी प्रश्न विचारला की हिंदू जनजागृतीचा मोर्चा काढतायत आणि शिवसेनेच्या नावानं आणि उद्धव साहेबांच्या नावानं बोंबलतायत. म्हटलं बोंबलतायत बरोबरच करतायत, ते बोंबलतायत बरोबरच करतायत. तुम्हाला आठवत असेल की 2014 पूर्वी केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार येण्यापूर्वी ज्या ज्या वेळेला मुस्लिम समाजाचे मोर्चे निघत होते त्या त्या वेळेला म्हणायचे की मुस्लिम समाजाचे लोक घोषणा काँग्रेसच्या राजवटीत द्यायचे की इस्लाम खतरे में है. होतं की नव्हतं? आता हिंदुत्ववादी विचारांचं सरकार नरेंद्र मोदींचं आणि अमित शहांचं सरकार आहे. त्यावेळेला विशेष करून भारतीय जनता पार्टीला सांगावं लागतं की ह्यांच्या सरकारमध्ये हिंदू खतरे में आहे, म्हणून हे मोर्चा काढतात. आणि मोर्चा काढून येतात कुठं? शिवसेना भवनाच्या समोर येतात. का येतात? तुम्हाला वाटतं ते शिवसेना भवन राग काढायला येतात? नाही. एका दुसरा तो प्रसाद लाड सारखा नाही तर तो नेपाळी वाचमनचा पोरगा कोणतो? काय हा, मला वाटतं तुम्ही बघितलेला दिसतंय, मी बोललेलं बघितलेलं दिसतंय बहुतेक, बरोबर आहे ना? आणि म्हणून प्रसाद लाड सारखा आहे का ता फडतूस माणूस आणि तो नेपाळी वाचमनचा पोर सांगतो आम्ही सेना भवन तोडू. अरे लोक सेना भवनासमोर येतात ते सेना भवनाला साथ घालतात,
सेना भवनाच्या समोर एक प्रकारचा आक्रोश करतात आणि शिवसेना प्रमुखांना सांगतात आज तुम्ही हयात नाहीत, सरकार त्यांचं असलं तरी खऱ्या अर्थाने जगामध्ये आणि देशामध्ये एकच हिंदू हृदय सम्राट, बाकी सगळे सत्तेसाठी 1760।